आज महाराष्ट्रावर अनेक संकट आहेत, एकत्रितपणे सरकारनं सामोरं जाण्याची आवश्यकता आहे आणि अशा वेळेला महायुतीतील वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी महायुतीतील नेत्यांनी घेतली पाहिजे आणि रोज टीव्हीवर येऊन बोलणाऱ्यांनी तर घेतलीच पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीला जावं की महाराष्ट्रात राहावं हे सुचवण्याचा अधिकार संजय शिरसाट यांना नाही, त्याच्यामुळे त्यांनी आपल्या क्षमतेत बोलावं। मी अवकाशात बोलत नाही कारण ते आमच्या सहयोगी पक्षाचे आमदार आहेत आणि आमचं दिल्लीचं नेतृत्व सक्षम आहे। देवेंद्रजींनी महाराष्ट्रात राहायचं की दिल्लीत जायचं ते ठरवतील, परंतु आम्हा कार्यकर्त्यांना देवेंद्रजी महाराष्ट्रातच हवेत आणि महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा देवेंद्रजींनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, महाराष्ट्राला विकासाकडे न्यावं। देवेंद्रजी मदारी नाही तर राज्याचे कारभारी म्हणून त्या ठिकाणी काम करतायत, 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काय कारभार महाराष्ट्राचा केलाय जनतेनं पाहिलेलं आहे आणि ते डमरू वाजवत नाहीत तर मुख्यमंत्री शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद देऊन मोठ्या मनाने अजितदादांना सोबत घेऊन या ठिकाणी राज्याच्या हितासाठी कारभारी म्हणून त्या ठिकाणी काम करतायत। मला वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा माकड असा उल्लेख करणं म्हणजे संजय राऊत दिवाळखोरीत गेलेत हे त्या ठिकाणी स्पष्ट होतं। सामनाचा नोकर म्हणून आपली चाकरी मदाऱ्याच्या तालावर आपण त्या ठिकाणी करावी, आता सैनिक नाही म्हणून दोनच लोक रोज भाकड खातात त्या ठिकाणी माकडासारखी आपण मानता, त्याच्यामुळे कदाचित आपण स्वतः आणि आपले युवा नेते यांच्या संदर्भात आपल्याला उल्लेख करायचा असेल, परंतु देवेंद्रजींच्या विषयी टोकाचा तिरस्कार आणि आकस त्या ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी देवेंद्रजींचं नाव घेतल्याशिवाय त्यांना पब्लिसिटी मिळत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणालेत, परंतु आपल्याच दोन माकडांविषयी त्यांना बोलायचं असेल।